सुख समृद्धीची गुढी उभारू, नववर्षाची सुरुवात करू। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। मित्रांनो, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी नवीन वस्तू खरेदी, नवीन व्यवसाय प्रारंभ, सुवर्ण खरेदी, गृहप्रवेश इत्यादी कार्य केले जाते। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते। चैत्र महिन्याचा पहिला दिवस, या दिवशी सूर्योदयानंतर गुढी उभारतात, महिला अंगणात रांगोळी काढतात। महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर बांबूच्या काडीला कडुलिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। त्यावर फुलांचा हार व साखरेची गाठी बांधून त्यावर कलश ठेवला जातो, स्वस्तिक काढले जाते। गुढीचा बांबू हा पाटावर उभा केला जातो। तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावली जाते। तिला गंध, फुले, अक्षता वाहतात, निरांजन, उदबत्ती लावतात। दुपारी जास्त ऊन लागण्याच्या आत गुढी उतरवून घरात ठेवून गोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तेलुगू भाषेत गुढी शब्दाचा अर्थ लाकूड किंवा काठी आहे, तसंच तोरणही आहे। सिंधी भाषेत चेटीचंड म्हटले जाते। भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आसाममध्ये बास पूजा केली जाते। त्रिपुरा, मणिपूर येथे काठी उत्सवाची परंपरा आहे। तसेच राजस्थानात गोगाजी मंदिर व मध्य प्रदेशात निमाड प्रांतात काठी मातेची पूजा करतात, काठी नृत्य करतात। महाराष्ट्रात गुढीपाडवा, जत्रा, काठी काठेवाडी, नंदीध्वज हे काठी उत्सव साजरे होतात। असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामाने राजा वालेचा वध करून दक्षिणेतील प्रजेला सुखी केले होते। या दिवशी कडुलिंबाच्या पानांनाही खूप महत्व आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने टाकली जातात, तसेच कडुलिंबाची पाने गुळासोबत चावून खाल्ली जातात, त्यामुळे उन्हाचा त्रास कमी होतो। कडुलिंबामुळे पचनक्रिया सुधारते, पित्तनाश होते, त्वचारोग बरे होतात। कडुलिंबात शरीराला थंडावा देण्याचा गुण आहे। तसेच आंब्याच्या पानांचेही महत्व आहे। आंब्याला याच काळात मोहर येतो, त्यामुळे आंब्याच्या पानांचे तोरण प्रवेशद्वारी बांधले जाते। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते। वसंत ऋतूत नवरात्र येते, त्यामुळे या नवरात्रीला वासंती नवरात्र असेही म्हटले जाते। चैत्र महिना हा हिंदू नववर्षातला पहिला महिना आहे। मित्रांनो, गुढीपाडव्याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।